श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पा म्हणजे संकष्टी चतुर्थीची माहिती सांगणार आहे। बघा, ही संकष्टी चतुर्थी 3 वर्षातून फक्त एकदाच करता येते, त्यामुळे हा उपायसुद्धा आपल्याला 3 वर्षातनं एकदाच करता येणार आहे। आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहे। तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना आपल्याला 5 धणे अर्पण करायचे आहे। तर हे धणे कसे अर्पण करायचे, ते अर्पण करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच। तसंच संकष्टी चतुर्थी ही अधिक महिन्यात आलेली संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात। तर या संकष्टी चतुर्थीची थोडक्यात माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याचबरोबर आपल्या जीवनातील संकटे दुःख हे कमी करण्यासाठी किंवा हे नष्ट करण्यासाठी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये 2 प्रभावशाली असे उपाय बघणार आहोत। गणपती बाप्पांची पूजा अर्चा व्रत वैकल्य करण्यासाठी हा संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। जो पण व्यक्ती संकष्टी चतुर्थीची व्रत करतो, अशा पद्धतीने विधिवत पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा हा गणपती बाप्पा पूर्ण करतात असं म्हणतात। त्याचप्रमाणे त्याचे सर्व संकट हे सुद्धा गणपती बाप्पा नष्ट करतात। संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येत असते। बघा, एका वर्षामध्ये 12 संकष्टी चतुर्थी असतात, पण या वर्षी अधिक महिना आल्यामुळे 13 संकष्टी चतुर्थी आलेला आहे, आणि त्यामुळेच या अधिक महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला खूप सारे अनन्यसाधारण महत्त्व आहे। बघा, आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो, पूजा करतो, गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा देखील करतो, पण या दिवशी आपण आपल्याला काही असे प्रभावी उपाय देखील करायचे असतात। या दिवशी आपण असे काही प्रभावी उपाय केले ना, त्याचे रिझल्ट हे आपल्याला 100% मिळत असतात। आता बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करून हे उपाय करा, म्हणजे याचे रिझल्ट आपल्याला हे चांगले आणि लवकर मिळतात। सर्वात अगोदर आपल्याला बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची। बघा, आता रोजच्याप्रमाणे तुम्ही सकाळची तुमची नित्यकर्मे उरकून घ्यायची आहे, यानंतर आपली जी रोजची देवपूजा आहे ती रोजची देवपूजा आपल्याला करायची आहे। आता रोजची देवपूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा तर करत असतोच, पण आता ही संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। बघा, तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही ती पूजा वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर मांडूनसुद्धा करू शकतात। आता तुम्हाला काय करायचं आहे, बघा, जर का तुम्ही ही पूजा, ही गणपती बाप्पांची पूजा जर का वेगळी पाटावर मांडणार असाल, तर तुम्हाला सर्वात अगोदर ही पूजा मांडायच्या आधी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, आणि त्या दिव्याखाली तुम्हाला एक आसन द्यायचं आहे, आणि सर्वात अगोदर तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। आता बघा, सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे। बघा, आपण रोज गणपती बाप्पांना आंघोळही घालत असतोच, पण संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक कसा घालायचा हे मी अगोदरच्याही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर गणपती बाप्पांना पाटावर तुम्ही जर का त्यांना मांडणार असाल तर तिथे किंवा देवघरात तुम्हाला खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या, आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून तुम्हाला नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे, आणि दुर्वा आणि त्याचबरोबर गुळ खोबरं तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता। आता जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल, तर फोटोलासुद्धा तुम्ही स्वच्छ पुसून घ्या, फोटोलासुद्धा हळदी कुंकू लावून विधिवत पद्धतीने फोटोचीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे। सर्वात अगोदर आपण 5 धणे हे गणपती बाप्पांना कसे अर्पण करायचे आहे, हा उपाय कसा करायचा आहे हे बघणार आहोत, आणि त्यानंतर आपण आणखीन 2 प्रभावी असे उपाय बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा, संध्याकाळी हा उपाय करायचा आहे, 5 नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। बघा, तुम्हाला 8 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे, म्हणजे आपल्याला चंद्रोदय होण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी बघा, तुम्हाला 5 धणे घ्यायचे आहे। तुम्ही 5 धणे घ्या, 7 धणे घ्या, किंवा 21 धणे घ्या, किंवा 108 धणे घेतले तरी चालणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, गणपती बाप्पांपुढे आपल्याला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे, यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप आपल्याला अर्पण करायचा आहे, यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, उपाय कुठलेही करू द्या किंवा पूजा कुठलीही करू द्या, हे करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। आता हे धणे तुम्ही जितके घेणार आहात, 8 घ्या, 108 घ्या, 51 घ्या, 21 घ्या, ते तुम्हाला हातात घ्यायचे आहे, आणि तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा उच्चार करायचा आहे। यानंतर तुम्हाला 1 वेळा संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे, आणि यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे, म्हणजे ज्या इच्छेसाठी हा उपाय तुम्ही करणार आहे ती इच्छा तुम्हाला इथे बोलायची आहे।
आणि अशा पद्धतीने हे धणे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. याचबरोबर संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ द्यायचं आहे. अर्घ देण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि त्यानंतर काळे 5 तीळ घाला किंवा चिमूटभर तीळ घातले तरी चालणार आहे. या पाण्याने तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हा उपाय झाला, अशा पद्धतीने हा आपल्याला उपाय करायचा आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी हे धणे आपल्याला उचलून घ्यायचे आहे. हे धणे आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. बघा धनामध्ये गेल्यानंतर धनाची वृद्धी होत असते, धनाची वाढ करत असते. त्यामुळे तुम्ही याच्यासाठी 108 धणे घेतले तरी चालणार आहे. 108 धणे तुम्ही घ्या, यातले 5 धणे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा, 5 धणे तुम्ही तुमच्या एका पर्समध्ये ठेवा, म्हणजे एक त्याची एक पुडी बांधा आणि ती पुडी तुमच्या पर्समध्ये ठेवा. यानंतर बाकीची जे धणे आहे ते धणे आपल्या एखाद्या मातीच्या कुंडीत टाका. म्हणजे जे तसं जर का तुमच्याकडे एखाद्या फुलाच्या झाडाची कुंडी असेल तर त्यामध्ये तुम्ही हे धणे टाका. हे धणे आपल्याला उगवायचे आहे. हे धणे टाकताना हे अखंड न टाकता त्याच्या पाकळ्या आपल्याला करून घ्यायचे. म्हणजे एका धण्याचे 2 धणे आपल्याला करायचे आहे आणि मग हे मातीमध्ये आपल्याला मिसळायचे आहे. आणि जेव्हा हे धणे त्या कुंडीत उगवतील तेव्हा ती कोथिंबीर आपल्याला तोडायची नाही, त्याला आणखीन धणे येतील. धणे येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आणि हे धणे आल्यानंतर आपल्याला हे धणे अशा पद्धतीने काढायचे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे धन वाढवायचं आहे, हे धण्यांची वाढ करायची आहे. त्यानंतर हे धणे पुन्हा तुम्ही दिवाळीला, लक्ष्मीपूजनला किंवा मग पुढच्या संकष्टी चतुर्थीला उपाय करण्यासाठी हे धणे तुम्ही वापरायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या धनामध्ये सुद्धा वाढ होत जाते. आणि याच पद्धतीने आपल्याला पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर ते पुन्हा ते धणे आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. या उपायामुळे तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल, तुमच्या घरात धन संपत्तीमध्ये वाढ होईल, धनामध्ये वाढ होईल, येणारा पैसा हा टिकून राहील. आणि अशा पद्धतीने परत तुम्ही पुढच्या श्रावण महिन्यात हा उपाय करू शकतात. श्रावण महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा हा उपाय तुम्ही पुन्हा करू शकतात आणि पुन्हा अशा पद्धतीने धने वाढवू शकतात. आता तुम्हाला जर का अशा पद्धतीने धने वाढवायचे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही नाही वाढवले तरी चालतील. तुम्ही फक्त हे धने तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यानंतर आपण अजून एक उपाय बघणार आहोत, तो म्हणजे केळीच्या पानाचा उपाय. बघा आता केळीच्या पानाचा उपाय हा तुम्ही केव्हा करू शकता, तर बघा तुमच्या जर का पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील, पती पत्नीचं पटत नसेल, त्यांच्यामध्ये वाद असतील, सारखे भांडणे किटकिटी होत असतील, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय पती किंवा पत्नी कोणीही करू शकतं. बघा केळीच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्त्व आहे. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. केळीच्या झाडाची पूजाही केली जाते. अधिक मासात खास करून केळीच्या झाडाची पूजा केली जाते, कारण केळीच्या झाडाची पूजा करणं म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची पूजा करण्यासारखं आहे. आता ही संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे आणि अधिक महिन्याला खूप सारे महत्त्व आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि केळीचं झाड हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये या केळीच्या झाडाचा उपाय हा आवर्जून करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला केळीचं पान घ्यायचं आहे. केळीचं पान तुम्हाला अगोदर सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे. बघा स्टीलच्या आकारात तुम्हाला केळीचं पान गोलाकारामध्ये कापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चौकन कापून घेतलं तरी चालणार आहे. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच, आपल्या देवघरामध्येच करायचा आहे. देवासमोर बसूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून करायचा आहे. आता तुम्हाला एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे केळीचं पान स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. आता यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. तुम्हाला ओल्या कुंकवाने तुम्हाला ह्या केळीच्या पानावर एक त्रिकोण काढायचा आहे. बघा त्रिकोण थोडा मोठा काढायचा आहे, कारण यामध्ये आपल्याला एक मूठ ही लाल मसूरची डाळ जी असते ती ठेवायची आहे. एक मूठ लाल मसुराची डाळ ठेवायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला 7 लाल सुक्या मिरच्या देखील ठेवायच्या आहेत. हा उपाय करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांपुढे हा उपाय करताना पाटावरती आपल्याला एक तुपाचा दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे. बघा तुपाचा दिवा लावल्यानंतर दिव्याला तुम्हाला खाली काहीतरी असन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 माळी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुमची जीही काही इच्छा असेल, तुम्ही ज्या कारणासाठी हा उपाय करताय, तुमच्या नवरा बायकोमध्ये जे वाद असतील, ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करताय ते आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तुमच्या नवरा बायकोमध्ये जर का पटत नसेल, तुमचे वाद कमी होऊ देत, तुमच्यातली भांडणं कमी होऊ देत, तुमच्यातला क्लेश कमी होऊ देत, तुमच्यातला दुरावा कमी होऊ देत असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे ताट, आपल्याला हे पान, केळीच्या पानासहित जे साहित्य आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे 21 दुर्वांचा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय देखील खूप प्रभावशाली असा उपाय आहे. तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. बघा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे. 3 दुर्वांची 1 दुर्वा असते अशी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे. आणि एक
हा उपाय करताना आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे। तुम्हाला हा उपाय करताना सुद्धा गणपती बाप्पांपुढे एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक दुर्वा तुमच्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ती दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। याच पद्धतीने तुम्हाला दुसरी दुर्वा हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणायचं आहे आणि ही दुर्वासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची। असं तुम्हाला 21 वेळा 21 दुर्वा हातात घेऊन 21 वेळा गणपती बाप्पांचं स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 21 वेळा तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। म्हणजे तुमच्याकडनं 21 वेळा गणपती स्तोत्राचं पठण होणार आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे। आता इथे तुम्ही गणपती अथर्व शीर्षानं म्हणता गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे। बघा, परमम शीर्षा देवी गौरी पुत्र विनायकम भक्ता वास स्मरे नित्य आयु कामार्थ सिद्ध आहे। हे जे गणपती स्तोत्र आहे हे छोटंसं गणपती स्तोत्र आहे, हे गणपती स्तोत्र तुम्हाला इथे म्हणायचं आहे। बघा, हा 21 दुर्वांचा उपायसुद्धा खूप प्रभावशाली असा उपाय आहे आणि ह्या उपायाने बहुतेक जणांना चांगले रिझल्ट देखील मिळालेले आहे। ही आणि ही अधिक मासातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, याचे रिझल्ट तुम्हाला हे 100% मिळणार आहे। कारण अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि त्याचप्रमाणे या महिन्यात जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे ही संकष्टी चतुर्थी पुन्हा 3 वर्षात एकदा येणार आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छा असू द्यात, तुमच्या काही अडचणी असू द्यात, यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे ही माहिती इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः।